You can leave now. राग कमी झाला की बाहेर तुला अपॉइंटमेंट लेटर देतो एक महिन्यात. गुरु यू इग्नोर. जाताना कार लावून घे. यस सर. शनायाला विसरणं कठीण आहे. ती नजरेसमोर असली तरी मलाच त्रास होणार आहे. पण काही गोष्टी कठोरपणे अंमलात आणाव्याच लागतील. काय सांगतेस, अशी हिरोगिरी गुरुने केली? माझा विश्वासच बसत नाही. ती हिरोगिरी काय ग? एवढ्या मोठ्या संकटात न वाचवले त्यांनी आज मला. नशीब, तुला मदत करायची उपरती झाली त्याला. यांचं माझ्यावरती प्रेम नाही असं काऊन समजतेस तू? प्रेम आहे रेवती. तू म्हणतेस तुझ्यावर प्रेम आहे, मग शनायाच्या मागे का लागला तो? रेवती अगं चुकलं त्यांचं, भरकटले होते ते. पण म्हणून एवढ्या वर्षांचं प्रेम संपत असं नाही ना. आज तर यांचं प्रेम मला जाणवलं. तुला सांगते, त्या माणसाला असं धरलं आणि त्याला खड्या आवाजात सुनावलं का माया बायकोच्या चारित्र्याविषयी काही बोलायचंच नाही म्हणून. खूप बरं वाटलं रेवती अगं, खूप बदलले ते. आज हे नसते तर काय झालं असत माझं कुणास ठाऊक. पास झालं गुरुचं कौतुक. आणि मला खात्री आहे गुरु तिथे नसताना तरी तू त्या माणसाला चांगलं सरळ केलं असतस. बरं, एक महत्वाची गोष्ट, ह्या पुढे असं कुठेही जाताना कुणाला तरी बरोबर घेऊन जायचं. नानाजी असतील किंवा मिस्टर गुप्ते असतील. बर, यापुढे कुणालाही भेटायला जाताना मी नानाजींना बरोबर घेऊन जाईन. हा पण रेवती, तूही एकटीनं जायचं नाही. तूही कुणाला तरी सोबत बरोबर घेऊन जायचं. तू असं कर ना, तू गुप्ते भाऊंना सोबत घेऊन जात जा. राधिका, आपला काय विषय चालू आहे आणि तू काय बोलतेय? बर गम्मत नाही घरे होती. खरंच सांगून राहिले, आपला माणूस आपल्या बरोबर असला ना जगाला बळ मिळत बघ. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउल मध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते ते आम्ही बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो, काय झालं, काय झालं, काय आले? मी निकाल लावून आले. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या,
पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता, चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसला ना की कोपऱ्याने खंडतात ना माणसं, ते असं. अगो पण आईज म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. आणि आई बाबा जे बोलले त्याचा वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा पार? बघूया.